नमस्कार, मी योगिता योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आमरस, तोही मिक्सरचा वापर न करता। कधी कधी अचानक लाईट जाते आणि त्यावेळेस टेन्शन येते की आमरस कसा बनवायचा। लाईट गेल्यावर मी कशा पद्धतीने आमरस बनवते ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी काही हापूस आंबे घेतले आहेत की जे वरून थोडेसे कडक असतात आणि आतून खूप जास्त गर असतो। याऐवजी तुम्ही रसाळ आंबे घेतले तरीही चालतील की जे वरून थोडेसे मऊ असतात आणि आतमध्ये खूप रस असतो। तुम्ही पाहू शकता हे आंबे खूप मोठे किंवा खूप लहानसुद्धा नाही आहेत, मध्यम आकाराचे आंबे आपण इथे घेतले आहेत। हे आंबे स्वच्छ पाण्याने आपण 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपल्याला आंब्याचं जे देठ आहे ते इथे काढून घेतलं आहे। आपल्याला आता त्याची साल काढून घ्यायची आहे। सुरीच्या सहाय्याने किंवा एखाद्या पिलरच्या सहाय्याने तुम्ही आंब्याची साल काढू शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा ही साल काढू शकता। जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही साल काढून घ्या। सुरीने ह्या पद्धतीने काढल्यामुळे या सालींना फार जास्त गरसुद्धा राहत नाही। हे आंबे थोडेसे कडक असल्यामुळे याची साल सहज निघते, पण जर आंबे रसाळ असतील तर काय करायचं। सगळा जो आंब्याचा गर आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा, त्याची फक्त कुई बाजूला काढून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये पुढे दाखवल्याप्रमाणेच हा रस करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण आंब्याची साल काढून घेतली आहे। इथे आपण 4 आंब्यांचा रस करणार आहोत, त्यामुळे 4 आंब्यांच्या साली इथे मी काढून घेतलेल्या आहेत। आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आमरस कसा करायचा। ज्या भांड्यामध्ये आपल्याला रस करायचा आहे ती इथे मी वाटी घेतली आहे। त्यावर अशा पद्धतीने पूर्णची जी चाळण असते ती इथे मी ठेवून घेतली आहे। एक आंबा घेतला आहे मी इथे, तो आपल्याला थोडासा जाळीवर असा घासून घ्यायचा आहे किंवा प्रेस करून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याचा जो गर आहे किंवा रस आहे जाळीतून बरोबर खाली पडेल। पुरणाची जी प्रोसेस असते तीच प्रोसेस आपल्याला इथे वापरायची आहे। एकदम छान असा आपला आमरस खाली पडला आहे। जर पुरण ह्या जाळीतून एकदम छान असं मऊसूद होतं तर आमरसचा रससुद्धा एकदम छान आणि एकसारखा असं तयार होतो। फक्त थोडंसं प्रेस केलं किंवा हलक्या हाताने घासून जर घेतला तरीसुद्धा पूर्ण गर हा जाळीतून खाली पडतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आंबे रसाळ असतील तर पूर्ण गर जो आहे ह्या चाळणीवर ओतून घ्यायचा आणि स्मॅशरच्या साह्याने दाबून घ्यायचा, म्हणजे चाळणीतून रस हा छान बाहेर निघतो। इथे आपण आंब्याची कोई बाजूला काढली आहे आणि तुम्ही पाहू शकता आंब्याची एकही गुठळी किंवा कण इथे नाही आहे। एकदम मस्त असा आपला रस तयार झाला आहे। उरलेल्या तीनही आंब्याचा इथे आपण गर काढून घेतलेला आहे। अगदी 5 मिनटामध्ये आंब्याचा गर हा आपला काढून झालेला आहे। यामध्ये आता आपण साखर घालूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखरेचं प्रमाण हे आंबा किती गोड आहे यावर अवलंबून आहे। साखर आता आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखरेच्या ऐवजी तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता, पण पिठी साखर तुम्हाला अगोदरच बनवून ठेवावी लागणार। याच्यामध्ये आता आपण थोडीशी विलायची पावडर घालतो आहे। विलायची पावडरमुळे एकदम टेस्ट मस्त लागते। मी इथे घरीच विलायची पावडर बनवली आहे। विलायची पावडर करताना त्यामध्ये एखादा चमचा साखर टाकली तर विलायची एकदम मस्त बारीक होते। सगळ्या वस्तू आपल्या इथे व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। हा रस तुम्ही असासुद्धा पिऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थोडासा थंड करूनसुद्धा पिऊ शकता। एकदम मस्त आपला आमरस तयार झालेला आहे। एकदम एकसारखा एकही गाठ न राहता आपला आमरस मिक्सरशिवाय तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला आजची ट्रिक कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा। रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।